एखाद्या संघटनेमध्ये वरिष्ठ अधिकारी आपल्या अधिकार क्षेत्रात किती सेवकांवर नियंत्रण किंवा पर्यवेक्षण करू शकतो याविषयीच्या मर्यादेला नियंत्रण कक्षा म्हणतात असं आपण पाहिलं. आता ही जी नियंत्रण कक्षा आहे ही परिभाषा लक्ष्य कक्षा स्पॅन ऑफ अटेन्शन यावर आधारलेली आहे. आता इथे एक लक्षात घ्या की डिमॉक नावाचा जो विचारवंत आहे त्याने असं म्हटलं की प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि त्याचे महत्वाचे दुय्यम अधिकारी यांच्यात साधली जाणारी प्रत्यक्ष वैयक्तिक सततच्या संबंधाची कक्षा म्हणजे नियंत्रण कक्षा. हे इथे आपल्याला स्पष्ट होतं की प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि त्याचे जे इतर दुय्यम अधिकारी असणारे त्यांच्यामध्ये सतत साधली जाणारी वैयक्तिक संबंध ही गोष्ट आहे आणि त्या कामासंदर्भात त्या प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याच्या इतर अधिकाऱ्यांवरती किंवा दुय्यम अधिकाऱ्यांवरती कशा पद्धतीने लक्ष ठेवलं आहे किंवा ते त्याने त्याचं कार्य कसं साध्य केलं आहे ही नियंत्रण कक्षा आहे. आता पुढे लक्ष कक्षा याच्याशी संबंधित आहे असं आपण म्हणालो. इथे फ्रेंच व्यवस्थापन सल्लागार VS ग्रेकुनास यांनी असं म्हटलं की नियंत्रण कक्षा यांचा संबंध लक्ष कक्षाशी संबंधित आहे. एक अधिकारी किती दुय्यम अधिकाऱ्यावर किंवा सेवकांवर परिणामकारकरित्या नजर ठेवू शकतो किंवा त्याच्यावर लक्ष ठेवू शकतो ती कक्षा म्हणजे लक्ष कक्षा होय. ग्रेकुणासच्या मते सर्वोच्च कार्याधिकाऱ्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कनिष्ठांची संख्या ही अंकगणिती प्रमाणात वाढते तर त्यांच्यामधील आंतरक्रिया ही भूमिती श्रेणीने वाढते. अर्थात यावरतीही खूप वेगवेगळ्या पद्धतीने टीका झालेली आहे. अर्थात नियंत्रण कक्षा ही वेगवेगळ्या घटकांवरही अवलंबून असते. संघटनेची पार्श्वभूमी, त्याचा इतिहास, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची क्षमता म्हणजे त्याचं नेतृत्व आहे, कनिष्ठाचा वकूप कसा आहे, त्याची योग्यता कशी आहे आणि प्रशिक्षण त्याला कशा पद्धतीचं मिळालेलं आहे, सत्ता प्रदान कसे आहे, उद्दिष्टांचं परिमाणीकरण कसं होतंय, संसूचन विशेषीकरणाची आवश्यकता, हे अनेक घटक आहेत की जे या नियंत्रण कक्षेवरती नियंत्रण कक्षापेक्षा आहे हे ठरवत असतात. आता इथे एक लक्षात घ्या की मानवी कार्यक्षमतेला सुद्धा मर्यादा आहे आणि त्यामुळे नियंत्रण कक्षा अमर्याद अशी असू शकत नाही, ती निश्चित करावी लागते. म्हणजे नियंत्रण कक्षा किती मोठी असावी याविषयी सुद्धा अनेक विचारवंतांमध्ये एकमत नाही. काहींना असं वाटतं की ती 1-3 असावी, काहींना वाटतं की 1-2 असावी, काहींना वाटतं की 1-4 असावी, काहींना वाटतं की 1-7 असावी. म्हणजे ही कक्षा किती मोठी 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 अशी होत जाऊ शकते. पण इथे महत्वाचं आहे की जो मुख्य व्यवस्थापक आहे किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे तो ह्या किती लोकांवरती लक्ष ठेवू शकतो, त्याची क्षमता, त्याचं नेतृत्व किंवा इतर कनिष्ठांचा वकूप, योग्यता कशा पद्धतीची आहे हेही घटक याला कारणीभूत आहेत. म्हणजे ही संख्या निश्चित नाहीये. पण इथे एक मात्र लक्षात घ्या की कक्षा व्यवस्थापनाच्या दृष्टीने ती योग्य असली पाहिजे. म्हणजे अगदी खूपच असेल आणि एकच अधिकारी आहे तर तो किती वेळा लक्ष देऊ शकेल ह्या लोकांकडे किंवा ते काम कितपत योग्य रीतीने होईल हेही हाही भाग इथे महत्वाचा आहे. पण ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने योग्य असली पाहिजे. आता याविषयी एकमत आहे की ती योग्य असली पाहिजे. पण नियंत्रण कक्षा जितकी लहान असेल, नियंत्रण कक्षा ही जितकी लहान असेल तितका वरिष्ठाचा कनिष्ठाशी संपर्क हा अधिक चांगल्या रीतीने होत असतो हेही तितकंच महत्वाचं आहे आणि त्यामुळे त्याचं परिणामकारक नियंत्रण होतं या सगळ्यांवरती. पण जर ही कक्षा मोठी असेल तर त्याचं यावरती नियंत्रण ठेवण्याचं प्रमाण हे कमी होतं आणि त्याची परिणामकारकता ही जास्त दिसत नाही. जे ज्यांचं नियंत्रण करायचं आहे ती कक्षा जर जास्त वाढली तर मात्र वाजवीपेक्षा अधिक जर असेल तरी सुद्धा ते नियंत्रण इतकं राहू शकत नाही. ज्याचं नियंत्रण करायचं त्यांची संख्या मर्यादित झाल्याने नियंत्रण कक्षातील प्रत्येक व्यक्तीवर
म्हणजे आता इथे आपण पाहिलं की ही जर नियंत्रण कक्ष आहे ही छोटी असेल तर ह्याच्यात काही दोष पण आहेत, की ही व्यक्ती काय करेल, ही कक्षा कमी आहे त्यामुळे त्यांच्यावरती वाजवीपेक्षा अधिक नियंत्रण सुद्धा ती ठेवू शकते. पण ही प्रमाणापेक्षा जास्त असेल तर मात्र नियंत्रण ठेवण्यास सुद्धा मर्यादा येऊ शकतात आणि त्यामुळे ती योग्यच अशी असायला पाहिजे असं अनेक विचारवंतांचं मत आहे. नियंत्रण कक्षा लहान झाल्यामुळे एकंदर पतस्वपणातील पातळ्यांची संख्या वाढेल, म्हणजे सर्वोच्च अधिकारी कनिष्ठ सेवक यांच्यातील संबंध सुद्धा अधिक दुरावू शकतात. वास्तविकता नियंत्रण कक्षा किती असावी याविषयी कोणतेही परिदृढ असे नियम नाहीयेत. काय कामाच्या स्वरूपावर सुद्धा नियंत्रण कक्षा ही अवलंबून असेल. आता इथे एक लक्षात घ्या की उदाहरणार्थ कामाचं स्वरूप आपण म्हणालो आणि वेगवेगळे विभाग असतात आणि त्या पद्धतीने नियंत्रण कक्षा ही कमी जास्त असते. आता उदाहरणार्थ भारताच्या मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधानाच्या हाताखाली 15 ते 20 असे वरिष्ठ म्हणजे कॅबिनेट दर्जाचे मंत्री, तर 30 ते 40 राज्यमंत्री आणि उपमंत्री असतात. मोठ्या राज्यांमधून मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली 30 ते 40 आसपास मंत्री असतात. आता तुम्ही जर अमेरिकेमध्ये जर पाहिलं आपण तर राष्ट्राध्यक्षाच्या हाताखाली 60 आसपास सचिव म्हणजेच मंत्री हे कार्य करत असतात. आणि अमेरिकेमध्येच 1865 मध्ये निग्रोच्या भेदांवरून यादवी युद्ध झालं होतं आणि त्यामध्ये लष्कराच्या वरिष्ठ पातळीवरची तुकड्या म्हणजे त्याला स्क्वाड्स म्हटलं गेलं रणभूमीवरील सैनिकांवरती प्रत्यक्ष हुकूमत करीत असतात आणि त्यामुळे सैनिकांची दोन्ही बाजूकडे प्रचंड हानी झाली, कारण वरिष्ठ पातळीवरच्या या तुकड्यांना रणभूमीवरील सैनिकांची व तेथील युद्ध परिस्थितीची पुरेशी माहिती नसे. म्हणजे वरिष्ठ तुकड्या रणभूमीवरचे सैनिक यांच्यामधील स्तराची जी नियंत्रण कक्ष आहे ही परिणामकारक होण्याची आवश्यकता होती हे यावरनं स्पष्ट झालं. आता अजून थोडे उदाहरण आपण पाहूया की संरक्षण खातं आहे, पोलीस व्यवस्था आहे किंवा जंगल खातं आहे, यामध्ये ज्यांना सर्वात कनिष्ठ पातळीवरती प्रत्यक्ष कार्य करावं लागतं म्हणजे प्रत्यक्ष फील्ड वरचं जे कार्य आहे असे हे घटक जिथे त्यांना प्रत्यक्ष काम करावं लागतं तिथे नियंत्रण कक्षा ही व्यापक असते. म्हणजे लष्करातील सर्वात कनिष्ठ घटक सेक्शन मानला जातो आणि यात एकाच 10 अशी नियंत्रण कक्ष असते. म्हणजे एक सेक्शन आहे तर एकाला 10 लोक हे त्याच्या अंडर असणार आहे. म्हणजे ही संख्या काय केली ठरवून दिली आहे की किती असणार आहे या सेक्शन मध्ये 10 सैनिक असतील. पोलीस खात्यामध्ये सुद्धा एका हवालदाराच्या हाताखाली नियंत्रणाखाली 10 शिपाई असतील. जंगल खात्यामध्ये सुद्धा अशीच आखणी असते. म्हणजे या हे जे खाते आहे संरक्षण पोलीस खाते किंवा जंगल खाते यामध्ये ही संख्या ठरवून दिलेली आहे की किती किती असणार आहे तिथे नेमकी संख्या किती असेल. परंतु सर्वात कनिष्ठ पातळ्यांवरून जसजसे आपण वर जाऊ लागतो तसतशी नियंत्रण कक्षा लहान किंवा रुंद होत जाते. म्हणजे संरक्षण विभागामध्ये जर आपण पाहिलं तर सेक्शनच्या वर प्लॅटून कंपनी बटालियन अशा संघटनेच्या पातळ्या असतात आणि तिथे सामान्यतः एकच 3 असं नियंत्रण कक्षेचं स्वरूप असतं. म्हणजे एकच असेल आणि एक फक्त 3 लोकांवरती व्यवस्थित नियंत्रण ठेवू शकते. संरक्षण खात्याचा जर विचार केला तर ज्या पातळ्या फौजांच्या हालचालीची किंवा मोहिमांची आखणी करावी लागते त्या पातळ्यांचं स्वरूप सुद्धा विचारात घ्यावं लागतं. म्हणजे दुर्गम प्रदेशामध्ये कार्य करणाऱ्या डोंगरी पलटणीच्या हाताखाली किंवा उघड्या मैदानावर खुल्या पद्धतीने होणाऱ्या रणगाडा दलातील हालचाली असतील त्या सारख्या स्वरूपाच्या नसतात आणि त्यामुळे त्यांची ही नियंत्रण कक्षा ही बदलू शकते. ही कमी अधिक कामाच्या स्वरूपानुसार किंवा वेळेच्या स्वरूपानुसार किंवा तिथे स्थळ काय आहे प्लेस काय आहे त्यानुसार ती विविध पद्धतीने बदलू शकते. पण आता इथे अजून एक लक्षात घ्या, अलीकडच्या काळामध्ये अनेक विद्युत यंत्रणे किंवा यंत्रणा इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन आलेले आहेत, इक्विपमेंट आलेले आहेत किंवा यांत्रिकीकरण झालेलं आहे आणि ह्या वाढत्या यांत्रिकीकरणाचा परिणाम ह्या नियंत्रण कक्षावरती निश्चितपणे होतो आहे. कारण शास्त्रीय आणि तांत्रिक प्रगती झाल्यामुळे ही नियंत्रण कक्षा वाढली गेली असं आपल्याला दिसेल. म्हणजे आता इथे अंतरांचा प्रश्न फारसा राहिलेला
नाही, कारण एक वरिष्ठ अधिकारी एका ठिकाणी बसून अनेक कार्यालयांमध्ये तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तो अनेक ठिकाणी एकाच वेळेला अनेक व्यक्तींशी कितीही दूरपर्यंत व्यक्तींशी संपर्क साधू शकतो किंवा एकाच वेळी अनेक गोष्टींचा आढावा घेऊ शकतो. म्हणजे काय झालं, त्याची नियंत्रण कक्षा आता वाढली आहे. पण हे कारण काय आहे, तर वाढतं यांत्रिकीकरण, त्यामुळे त्याचे स्पॅन ऑफ कंट्रोल हे जे आहे नियंत्रण कक्षा वाढलेली आहे. जे माहितीची क्रांती झाली आहे, संसूचन आणि माहिती क्रांती झाल्यामुळे माहिती साठवता येते अर्थात, पण ती पुन्हा पुन्हा उपलब्ध पण होते. आता इथे याचा एक ड्रॉबॅक्स पण काय आहे हे पण लक्षात घ्या, की जी माहिती मिळालेली आहे, संगणकीकरण झालेलं आहे किंवा ती माहिती मिळालेली आहे, ती साठवता येते, त्या फायलिंग त्याचं होतं आणि त्यामुळे नियंत्रण कक्षा विस्तृत झालीय पण कार्यक्षमतेवरती परिणाम झाला नाही, हे पण इथे काही प्रमाणात आपल्याला म्हणावं लागेल. अशा पद्धतीने ही नियंत्रण कक्षा आणि लक्ष्य कक्षा आपल्याला समजून घेता येऊ शकते. थँक्यू व्हेरी मच.